नमस्कार विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो आज आपण इयत्ता सातवीचा प्रॅक्टिस सेट आठ घेणार आहोत याच्या आधीची प्रॅक्टिस सेट आपण यासाठी घेतली नाहीत कारण ते कन्स्ट्रक्शन आहेत आणि त्यासाठी ता आपल्या झूमवर आपण वेगळा लेक्चर घेणार आहोत त्यात ते कवर करता येतील व्हिडिओ त्यावर व्हिडिओ बनवणं थोडंसं कठीण होते आपला जो धडा आहे त्या धड्याचं नाव आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटीजर्स ठीक आहे हा व्हिडिओ सेमीवाल्यांसाठी आहे त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजीवाल्यांसाठी आपण वेगळे व्हिडिओ बनवून पाठवणार आहोत पण त्यांनी सुद्धा याचा अभ्यास करायला काही हरकत नाहीये <coughs> बघा आता पहिले मेथड आपल्याला पहिल्यांदा काय दिले आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवण्याच्या आधी हा आपला प्रॅक्टिस सेट आहे त्याच्या आधी सोडवण्याच्या आधी आपल्याला काय शिकायचं आहे बघा तर इन द प्रिवियस क्लास वी हॅव लर्न टू ऍड अँड सब्टॅक्ट इंटिजस युझिंग दोज मेथड फिल इन द द्लँक सहावीला तुम्ही सर्व शिकलेला आहात म्हणजे ज्या काही संख्या सेंटिज आहेत त्यांचं ॲडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं धनसंख्या रुग्णसंख्यांची बेरीज वजा की कसे शिक करायची या तुम्ही शिकलेलं आहात तुम्हाला गुणाकार भागाकारसुद्धा या प्रकारामध्ये आपल्याला या म्हणजे इयत्ता सातवीला शिकायचं आहे पहिलं आहे पाच आणि सात पाच आणि सात होतात बारा इथे दहा आणि दहा अधिक वजा पाच आता इथे अधिक वजा अधिक वजा वजा आहे मग दहातून पाच गेले उरलं पाच आणि मोठी संख्या आहे दहा तिला चिन्ह आहे धन त्यामुळे या संख्येला चिन्ह आलं धन त्यामुळे आपलं उत्तर आलं या ठिकाणी पाच आता इथे बघा वजा चार अधिक तीन एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे अशा वेळेस काय होतं यांची वजाबाकी होते मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते हो चारातून तीन गेले उरले एक मोठी संख्या आहे चार तिचं चिन्ह आहे ऋण वजा मग हे उत्तर आलं आपलं ऋण एक किंवा वजा एक इथे बघा वजा सात अधिक कंसात वजा दोन आता इथे धन ऋण झाले ऋण म्हणून वजा सात वजा दोन चिन्ह सारखी असली असल्यावर त्यांची आपण बेरीज करतो सात आणि दोन आले नऊ आणि जे चिन्ह असेल दोन्ही संख्यांचं ते चिन्ह आपण इथे ठिकाणी देतो म्हणजे उत्तर आपलं वजा नऊ उत्तर आपला वजा नऊ इथे बघा आठ वजा तीन इथे धन ऋण झालं हा आणि हे धनचिन्ह याला आपल्याला काही इथे आपण ते कन्सिडर करणार नाही आहोत मग आठातून तीन गेले आठ वजा तीन आले पाच आता इथे पण तेच आहे फक्त चिन्ह काय होतं बदललं बघा इथे ऋण आहे इथे सुद्धा ऋण आहे तर ऋण ऋण काय झालं धन झालं मग इथे आठ अधिक तीन आठ अधिक तीन किती झाले अकरा या ठिकाणी आठ अधिक तीन किती झाले अकरा त्याचबरोबर अ नंबर इन इच ब्रॅकेट टू ऑप्टेन द आन्सर थ्री इन इच ऑफ दी थ्री इन च ऑपरेशन म्हणजे आपल्याला या सर्वांचं उत्तर तीन आलं पाहिजे यासाठी आपण बघा हे जे काही लाल रंगामध्ये सही आपण लिहिलेले आहेत या रिकाम्या जागे होत्या त्या आपण या लाल रंगात पूर्ण केलेल्या आहेत <coughs> वजासा तर वजासामध्ये आपण जेव्हा अधिक नऊ मिळवतो हो तेव्हा उत्तर येतं तीन नऊ नऊतून सहा गेले उत्तर आलं तीन इथे झाले चार चारातून एक घाललं उत्तर आलं तीन इथे आहे सात सात मध्ये आपण जर वजा चार मिळवले म्हणजे सातातून चार वजा केले तर उत्तर येतं तीन इथे नऊ नऊ वजा सहा तर नऊातून सहा गेले उत्तर आलं तीन इथे बघा इथे वजा आठ आहे वजा आठ आहे म्हणजे याच्यापेक्षा आपल्याला मोठी संख्या लागेल याच्यापेक्षा मोठी संख्या है, आहे अकरा मग अकरातून आठ गेले उत्तर आलं तीन आणि अकराचं चिन्ह आहे धन त्यामुळे इथे आलं धनं इथे बघा वजा पाच वजा आता इथे वजा आहे म्हणजे वजा सोबत इथे आणखी आपल्याला वजा संख्या घ्यायची आहे जेणेकरून तुमचं उत्तर वजा वजा, वजा काय येईल धन म्हणजे ऋण ऋण धन येईल मग उत्तर आपल्याला वजा पाच अधिक आठ म्हणजे आठातून पाच घेईल उत्तर आलं तीन तर अशा प्रकारे हे आपण सोडवलेलं आहे बघा व्हिडिओ छोटे असतात आपल्याला वाटतं की खूप छोटे व्हिडिओ आहेत पण ते व्हिडिओ बनवण्यासाठी बराच वेळ लागतो हे पुस्तकं असतात तुमची ती अभ्यासून त्यातून हे स्नॅपशॉट्स घेऊन तुम्हाला सर्व डेटा उपलब्ध करून द्यावा लागतो त्यामुळे थोडासा वेळ लागतो परंतु व्हिडिओ हा शॉर्टच असतात त्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास करणं आणि त्याची किंमत पण आपल्याला कळली पाहिजे चला पुढे बघा <coughs> आता इथे गुन्हागार करायचा आहे गुन्हागारामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्या आपल्याला पुढे आहेत ते आपण पाहणार आहोत बघा काय चला आधीही पाहूया द प्रोडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह एंटिजर्स इज पॉझिटिव्ह एंटिजर बघा धन संख्यांचा जो काही गुन्हागार असतो तो धन येतो त्याचबरोबर द प्रोडक्ट ऑफ वन पॉझिटिव्ह अँड वन निगेटिव्ह एंटिजर इज निगेटिव्ह जेव्हा पहिली संख्या धन दुसरी संख्या ऋण असेल तर त्यांचा गुणाकार ऋण येतो त्याचबरोबर जर पहिली ऋण असेल आणि दुसरी धन असेल तरीसुद्धा गुणाकार काय तो ऋण येतो लक्षात घ्या आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे द प्रोडक्ट ऑफ टू निगेटिव्ह एंटीजस इज अ पॉटिव्ह आणि ज इज पॉझिटिव्ह त्यामुळे जर दोन्ही संख्या ऋणं असतील इथे पण निगेटिव्ह इथे निगेटिव्ह ऋण ऋण असेल तर त्यांचा जो गुणाकार आहे तो काय येतो आपला पॉझिटिव्ह येतो धन येतो हे जर महत्त्वाचं हे जर कळलं आपल्याला आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला आयुष्यभर आता मागे येऊया आपण ही स्लाइड आपण थोडंसं पुढे गेलो होतो आता मागच्या स्लाईडवर येऊया बघा काय आहे स्लाईड आपली वजा पाच गुणिले वजातीन आपण शिकलो तर दोन संख्या ऋण असल्यावर त्यांचा गुणाकार काय येणार धन येणार तर वजा पाच आणि वजा तीनचा गुणाकार आला पंधरा म्हणजे धन पंधरा तर वजा पाच गुणिले वजा दोन किती आले दहा धन दहा वजा पाच गुणिले वजा एक उत्तर आलं पाच वजा पाच गुणिले शून्य कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यावर उत्तर शून्य इथं मती संख्या धन असू दे किंवा ऋण असू दे पॉझिटिव्ह इंटिजर असू दे किंवा निगेटिव्ह इंटिजर असू द्या नंतर वजा पाच गुण एक ऋण आहे एक संख्या धन आहे त्यांचा गुणाकार काय तो ऋण आहे पण तेच पाच जुने दहा इथे सुद्धा तेच पाच त्रिक पंधरा ऋण इथे पाचोक वीस ऋण आता पुढचा कॉलम बघा <coughs> त्याच पद्धतीचे आपल्याला सर्व काही सेम आहे फक्त आपल्याला चिन्ह संख्या बदलतात साहित्रीक अठरा दोन ऋण संख्या असल्यामुळे इथे रुन धन आलं ऋण ऋण धनं झालं अठरा दुने बारा ऋण ऋण धनं बारा आले इथेसुद्धा सायके सहा ऋण ऋण धन झाले सहा वजा सहा गुणले शून्य आलं शून्य वजा सहा गुणले एक एक संख्या ऋण एक संख्या धन त्यांचा गुणाकार आहे तो ऋण मग उत्तर आलं आपलं ऋण सहा इथे दुने बारा वजा बारा ऋण बारा त्यानंतर सायत्रिक अठरा नेगेटिव एटीन किंवा ऋण अठरा साईचौक चोवीस मायनस ट्वेंटी फोर हे आपलं उत्तर आलं त्याचबरोबर आणखी तिसरा कॉलम बघा इथे फक्त ऐवजी सात घेतला आहे बाकी संख्या जवळजवळ त्याच ठेवलेल्या आहेत सात्रिक एकवीस वाजवजा धन झालं सात दुने चौदा वाजववाजा धन झाले झर चौदा आले पॉझिटिव्ह फोर्टीन आले सेवन वन वनजा सेवन पॉझिटिव्ह सेवन मायनस सेवन इन्टू फोर आलं झिरो मायनस सेव्हन इन्टू वन आलं मायनस सेवन मायनस टू इंटू फो टू आलं मायनस फोर्टीन मायनस सेवन इन्टू थ्री आलं मायनस ट्वेंटी वन अँड मायनस सेवन इन्टू फोर आलं मायनस ट्वेंटी एट हे आपण मागाशी पाहिलं ही स्लाईड महत्वाची आहे आणि हे सर्व आपल्याला महत्वाचं आहे मुलं यावर गोंधळ करतात आणि हे आताच नाही तर तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी भवितव्यासाठी सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे ही स्लाइड लक्षात ठेवणं <coughs> प्रॅक्टिस सेट आठ आहे छोटासा प्रॅक्टिस सेट आहे आपल्याला गुन्हागार करायचा आहे पहिलं आहे मायनस फायव्ह टू मायनस सेवन पाच सत्ता पस्तीस झाले थर्टी फाईव्ह फाय सेवन झाला थर्टी फाईव्ह आणि निगेटिव्ह निगेटिव्ह झाले पॉझिटिव्ह ऋण ऋण झालं धन सेकंड बघा इथे मायनस नाईन इंटू सिक्स नऊ चोपन्न मायनस फिफ्टी फोर आले एक ऋणं एक धन त्यामुळे उत्तर आलं ऋण त्यामुळे निगेटिव्ह फिफ्टी फोर आपलं आन्सर थर्ड बघा नाईन फोर जा थर्टी सिक्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह बिकम्स निगेटिव्ह हिअर एट सेवन जा फिफ्टी सिक्स आन्सर बिकम्स मायनस फिफ्टी सिक्स बिकॉज एट इज पॉझिटिव्ह अँड आठ धन आहे आणि सात ऋण आहे इंग्लिशसाठी वेगळा व्हिडिओ बनवतो आपण त्यात सर्व इंग्रजीचंच माहिती मिळेल एकशे चोवीस गुणले एक वजा 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 काय झालं धनचं वन ट्वेंटी फोर आपला पॉझिटिव्ह झाला बारीसाठी चौऱ्याऐंशी इथे सुद्धा दोन रुग्णसंख्यचा गुणा गुणाकार झाला धन झाला मायनस सिक्स्टी थ्री इंटू सेवन त्याचं म मल्टिप्लिकेशन केलं आलं फोर फोर वन फोर हंड्रेड फोर्टी वन दे मायनस सेवन टू इन्टिफ्ट मायनस सेवन इन टू फिफ्टीन वजा सात गुणिले पंधरा पंधरा सात ते पाचोदर्शे वजा एकशे पाच हे आपलं उत्तर आलेलं आहे त्यामुळे ही स्लाइड लक्ष ठेवणं जास्त गरजेचं आपल्याला आहे यावरून आपल्याला आता बघा प्रॅक्टिस सेट आठ आपण सोडवलेला आहे तर तुम्ही ह्या पूर्ण सेट सोडवा हे जे काही मी तुम्हाला या स्लाईडमध्ये व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते सर्व तुम्ही सोडवून घ्या त्याचे फोटो काढा आणि मला पाठवून द्या सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे कारण सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला पुढचे व्हिडिओची पटकन नोटिफिकेशन कळतं लाईक करा शेअर करा बाकीच्यांनाही पाठवा त्याने कुठले पैसे आम्हाला मिळत नसतात फक्त एवढंच की जे काही आपण करतो आहे जो काही कंटेंट वगैरे बनवतो त्याचा फायदा बाकीच्या मुलांना होत असतो तर पुन्हा एकदा धन्यवाद आणि अभ्यास सुरू करा